पेंड तालुक्यामधल्या खारेपाट विभागातल्या भाल मोठो भाल कान्होबा पंचक्रोशीतल्या ग्रामस्थांनी येत्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये मतदानावरती बहिष्काराचा निर्धार केलाय. काय नेमकं कारण आहे पाहूया. पेंड तालुक्यातल्या खारेपाटमध्ये सत्ता कुणाचीही असली तरी हा भाग कायमच उपेक्षित राहिलाय. विकासापासून वंचित ठेवल्यामुळे इथल्या महिला ग्रामस्थांमध्ये पंचक्रोशीतले 650 महिला आणि पुरुष ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकण्यासंबंधीचा अर्ज पेंड तहसील कार्यालयाला दिलाय. 22 वर्ष डोक्यावर हंडा घेऊन आम्ही महिलांनी पाणी आणायचा आणि तुम्ही मतदान जवळ आले की आम्हाला लालूच दाखवलाय. आता मतदान करणार तर नाहीत ना, बहिष्कार टाकणार, पण कोणीही धाराशी आमच्या मत मागायला येऊ नका. मत मागायला आली तर लक्षात ठेवा, टालक्या उकलव प्रत्येकाच्या. नाही, शासनाने द्यायला नको पाणी, द्यायला पाहिजे ना. आज आम्ही 100-100 रुपये भरून टाक्या आणतून, मग शासनाला कळलं नाही ना, तो आज इथं मत मागला ते. आम्ही मतावर बहिष्कार करणार आहेत, ही 100% गोष्ट कोण राहील नाही त्याला आम्ही इथं आणू. पेंड तालुक्याच्या वाशी भागातल्या खाडीला लागून असणाऱ्या या गावांमध्ये पूर्वी शहापाडा धरणातून पाणी काही वर्ष मिळत होतं. त्यानंतर या तालुक्यात हेटवणे धरणाची निर्मिती होऊनही तालुक्यातील 60-70 गावातील पाणी प्रश्न काही सुटला नाही. महिलांना किमान 2-4 किलोमीटर चालत जाऊन रात्री अपरात्री पाणी आणावं लागतं, तर अनेकांना हंड्याला 100 रुपये देऊन पाणी आणावं लागतं. तर दुसरीकडे हेटवणे धरणाचं पाणी मात्र नवी मुंबईला जात आहे. प्यायला पाणी नाही, आंघोळीला सुद्धा पाणी, म्हणजे कामी डबक्यातलं पाणी आंघोळीसाठी वापरतो, कपडे धुण्यासाठी डबक्यातलं पाणी वापरतो, पण पिण्यासाठी पाणी पाहिजे, पिण्यासाठी पाणी नाही. शेवटी पागोळीचं पाणी आम्ही पितो. 4-4, 5-5 महिला म्हणून महिला डोक्यावरून हांडे पाण्याचं घेऊन येतो. गावातल्या तळ्यातील पाणी कपडे आणि आंघोळीकरता वापरून त्वचारोगांचा प्रसार या भागात होत आहे. त्यामुळे केवळ शुद्ध पाणी नसल्याने घशाला कोरड आणि रोगांना आमंत्रण अशा दुहेरी व्यापात इथल्या ग्रामस्थांना जीणं जगावं लागतंय. शेतीचं उत्पादनाचं साधन नाहीसं होत असताना इथल्या अनेकांना कामधंदा सोडून पाण्यासाठी दिवस वाया घालवावं लागतोय. 65 वर्षे झाली, आज तवरी लांबून पाणी आणायचं आम्ही. त्या दिवशी मी डबा घेऊन पडलो तर पायच प्यासला माझा. सांगा तुम्ही, आम्ही तुम्हाला मता कसली द्यावायची, देणंच ना. आम्हाला 200 रुपये का जिंदगीला पुरणार राहील? पर आमचं 3-3 हजार रुपये देतात, ते पुरत नाही आम्हाला. जर एक एक टाकीला एवढं पैसे भरायचं, ते कशासाठी भरायचं? आमच्या माय बहिणींना रात्री अपरात्री पाण्यासाठी वणवण भटकावं लागतं. आज भारत स्वतंत्र होऊन 60 वर्ष झाली तरी सुद्धा आमचं पाण्याचे हाल काही मिटलेले नाहीत. आणि प्रत्येक वेळोवेळी ज्या ज्या वेळी मतदान येतं त्या त्यावेळी राजकारणी लोक येतात, आम्हाला आश्वासन देतात आणि आमच्या तोंडाला पाणी पुसून जातात. परत इकडे धुंकून सुद्धा कोण बघत नाही, आमचे कोण दाद घेत नाही. पाणी, रस्ते, आरोग्य सुविधा, खारभूमीच्या योजनातून शेती वाचवणे अशा प्राथमिक गरजांसाठी पेंड तालुक्यातील ग्रामस्थांनी अनेक आंदोलनं केली, उपोषणही केली. पण राजकीय नास्तेपोटी इथला ग्रामस्थ फक्त राजकीय पक्षांची ओझी वाहत बसला. पण आता या समस्या सुटत नाहीत तोपर्यंत मतदानावर बहिष्कार टाकून लोकशाहीचं शेवटचं अस्त्र इथल्या महिलांनी उगारलंय. अर्थात मतदान हा आपला अधिकार असतो आणि मतदानावर बहिष्कार हा पर्याय होऊ शकत नाही. त्यामुळे शासनकर्त्यांनी याची योग्य वेळीच दखल घेऊन ग्रामस्थांना न्याय देण्याची गरज आहे. प्रफुल्ल पवार, झी मीडिया, रायगड. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.